दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. स्वच्छता अभियानाचा फज्जा असो अथवा नागरिकांचे विविध आंदोलनामुळे ग्रामपंचायत चर्चेत असते. 26 सप्टेंबर रोजी महावितरणाकडून स्ट्रीट लाईट करिता होणारा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने येवदा गावावर अंधाराचे सावट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात स्ट्रीट लाईट सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असते, परंतु ग्रामपंचायत येवदा प्रशासन मात्र गावकऱ्यांना सार्वजनिक सुविधा पुरविण्यास उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. महावितरणाचे ग्रामपंचायत येवदाकडे 12,750 इतकी रक्कम थकीत असल्याने महावितरण कर्मचारी बी व्ही गावंडे, एस ए लाजूरकर, एस आर राजगुरू, के एन वाकोडे, टी जी ढोलवाडे या महावितरण कर्मचाऱ्यांनी स्ट्रीट लाईट पुरवठा खंडित केला आहे. गणेशोत्सवादरम्यान झालेल्या खंडित वीज पुरवठ्यामुळे येवदा गाव अंधकारमय झाले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा.